स्थानिक पंचशीलवाड येथील अजितबाबा चौक परिसरातील जमिनीचा वाद चिखळला जात आहे. या प्रकरणावरून नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमान केल्याच्या आरोपावरून मुख्याधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते परमानंद मिश्रामसह अजितबाबा संस्थेचे पदाधिकारी व समाज बांधवांनी साकोली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. मुख्याधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन तीव्र करून साकोली बंद करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. दिवसभर पोलीस स्टेशन येथे आंदोलकांनी बहुसंख्येने आपली उपस्थिती दर्शवून घडलेल्या प्रकरणाचा निषेध नोंदविला. प्राप्त माहितीनुसार पंचशील वाड साकोली येथे सन 1983 ते 84 पासून गट नंबर 916 मधील एकूण 3.88 हेक्टर आर पैकी अंदाजे 2 एकर 0.80 हेक्टर जागेवर अजितबाबा संस्थानचा कब्जा आहे. संस्थेच्या वतीने मागील 40 वर्षापासून या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत गौतम बुद्ध यांची जयंती स्मृती दिनाचे कार्यक्रम सातत्याने होत आहे. मध्यंतरी काळात 2 वर्षापूर्वी नगर परिषद साकोलीने या जागेवर लहान मुलांना खेळण्याकरिता झुले साहित्य लावले होते, परंतु त्या ठिकाणी रात्री अपरात्री असामाजिक तत्वांच्या लोकांकडून गैरकृत्य होत असल्याबाबत त्यांची रीतसर तक्रार अजितबाबा संस्थान व बहुजन हितकारिणी या संस्थेने नगर परिषदेला केली आणि म्हणूनच नगर परिषद कडून झुले काढण्यात आले असे बोलले जाते. परंतु नंतरच्या काही दिवसात नगर परिषदचे मुख्याधिकारी यांनी पुन्हा त्या ठिकाणी झुले लावण्याचा प्रयत्न केला व ते न लावण्याचे पुन्हा आंबेडकर जनतेकडून निवेदन दिले असता दिनांक 2 मे 2024 ला मुख्याधिकारी नगर परिषद साकोली अजितबाबा चौकात येऊन चौकशी केली असता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम करत असता तेव्हा तो तमाशा होत नाही का? पंचशील झेंड्यांकडे अंगुली निर्देशन करून अशा झेंड्याला तुम्ही महत्व देता कशाला, असे मुख्याधिकारी यांनी चौकशी दरम्यान बोलल्याचे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमान केल्याचा आरोप उपस्थित आंदोलकांनी केला आहे. सातबारावर अजितबाबा समाधीचा उल्लेख आहे, तसा त्यांना सातबारा देण्यात समाज बांधव तयार आहेत. बाजूला बौद्ध विहार आहे. बौद्ध विहाराला लागून बहुजन हितकारिणी सामाजिक संस्थेच्या मागणीवरून आमदार फंडातून सभागृह मंजूर झाला आहे व मधोमध मोघडी जागा आहे. साकोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून साकोली मधील काही राजकीय लोकांना हाताशी धरून पोलिसांकडून कारवाई करण्याची धमकी देत असल्याचे आरोप केले जात आहे. मागील 40 वर्षांपासून या ठिकाणी आंबेडकरी जनता अनेक कार्यक्रम करीत असते, मात्र अजूनपर्यंत कालखंडात सामाजिक सलोखा बिघडल्याचे उदाहरण नाही. पण मुख्याधिकारी यांच्या अट्टहासामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते व तेच जबाबदार आहेत. म्हणून हे गांभीर्य लक्षात घेऊन नगर परिषदचे मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन साकोली येथे असंख्य आंबेडकरी जनता जाऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम, अजितबाबा संस्थेचे विशाल गजबीये, बहुजन हितकारिणीचे पुना काडंबे व इतर बहुतांशी सामाजिक कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते. मुख्याधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा यासाठी दिवसभर महिला पुरुष पोलीस स्टेशनला बसून होते. सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम म्हणाले की मुख्याधिकारी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अशोभनीय वक्तव्य करून त्यांची अवमानना केली आहे, त्यामुळे समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मुख्याधिकारी यांच्या गैरवर्तणुकीबद्दल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे. पंचशील वार्ड आहे आणि त्या पंचशील वार्डामध्ये गेले 45 वर्ष एक अजितबाबाची आमची एक समाधी आहे. अजितबाबाच्या समाधीच्या पुढे साधारणतः 2 एकर जागेमध्ये तो जमीन 45 वर्षापासून त्या समिती सांभाळून ठेवते आहे ती जागा. काही दिवसानंतर त्या ठिकाणी विहार बांधला गेला आणि कमिटीला असं वाटलं की विहाराच्या पलीकडे इथल्या शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठीची आपण एक लायब्ररी असावी आणि या पवित्र आणि उदात्त हेतून एक प्रकार म्हणजे सभागृहाची मागणी केली गेली स्थानिक आमदाराकडून. स्थानिक आमदार विकास निधीमधून त्यांना एक सभागृह देण्यात आला आणि त्या सभागृहामध्ये आताच्या घडीला आमच्या लोकांनी म्हणजे सर्व लोकांसाठीच्या म्हणून लायब्ररी उभी केली. पलीकडे म्हणजे समोर एकदम अजित बाबाची समाधी आहे आणि पलीकडे विहार आणि तो समाज मंदिर आहे. नगर त्या ठिकाणी काही काळानंतर नगर परिषद साकोलीनी तिथे खुलं जिम टाकलेलं आहे.
मी प्रथमतः साकोली वासियांना सांगू इच्छितो की आमच्या समितीचा त्या खुल्या जिमला विरोध नव्हता नाहीये समजून घ्यावा इथल्या मूर्खा लोकांनी. समितीची फक्त एवढी मागणी होती की खुला जिम ज्या ठिकाणी केला गेला त्या ठिकाणी अंधार वगैरे होता आणि त्या ठिकाणी असामाजिक तत्वातली मुलं जी तिथे गांजा घेतात ज्या तिथे दारूचं वेस दारू घेतली जाते त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या टाकल्या जातात म्हणजे विहाराकडेही आणि तुमच्या या अजित बाबाच्या समाधीकडे पण आणि ज्या ठिकाणी खुलं जिम आहे त्या ठिकाणी दुर्दैवानं याच ठिकाणी तीन वेळा विनयभंगाची केस म्हणजे विनयभंगाची तक्रार साकोली पोलिसांना दाखल केली गेली. तीन तक्रारी आणि या सर्व ज्या पद्धतीचं अवैध काम इथं होत असताना म्हणून समितीनं इथल्या नगर परिषदेला आणि पोलीस स्टेशनला सांगितलं की हे खुलं जिम टाकला नाहीतर येणाऱ्या दिवसामध्ये अत्यंत वाईट आणि अप्रिय घटना होण्याच्या शक्यता जास्त आहेत. त्या पत्राची दखल घेऊन साकोली नगर परिषदचा सीईओ म्हणजे मुख्याधिकारी तो जिम काढून घेतो आणि काही साकोलीतल्या काही म्हणजे साकोली अत्यंत सज्जन आणि सद्ग्रस्त लोकांची इथली ही हा गाव आहे परंतु काही दोन चार उपटसुंबांनी त्याचा बागुलबुवा केला आणि इथला सीईओ त्या सांगत आहोत की या ठिकाणी जिम टाकल्यानंतर असामाजिक तत्वातली मुलं उन्हाळ्या दिवसामध्ये काहीतरी अप्रिय घटना होऊ शकते आणि म्हणून हा जिम तुम्ही इथे टाकू नका एवढीच आमची मागणी असताना तो त्या ठिकाणी जिम टाकण्याचा अट्टास करत होता. पहिल्यांदा मी स्पष्ट करतो की त्या ठिकाणी आमच्या लोकांनी अतिक्रमण केलेलं नाहीये. माझा म्हणजे आजच्या लोकमत वर्तमानपत्रामध्ये माझ्या सन्मित्रानं जे म्हणजे प्रतिनिधी आहे त्यांना चुकून काहीतरी माहिती मिळालेली असेल मी त्यांना दोष देत नाहीये की त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे. आमचा अतिक्रमण नाही. सात वाऱ्यावरती अजित बाबा समाधीची नोंद आहे. सात वाऱ्यावरती साधारणतः 1982 पासूनची आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीचा समाज म्हणजे समाजामधले जे वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत ते या ठिकाणी येऊ नये म्हणून त्या ठिकाणी खांब उभे करायचे आणि आपली जागा सुरक्षित राहिली तर त्या ठिकाणी मुलं येणार नाही काळजीपोटी तो केला गेला होता. हा ठिकाणचा सीओ जो वासेकर काय जो नावाचा असेल मंगेश वासेकर या मूर्खाला मी तो 4 दिवसाच्या आधी पण सांगितलेलं होतं त्या पट्ट्यानं सांगितलं आमच्या लोकांनी त्याला विरोध केला. तमाशा होत नाही काय मी इथल्या सर्व लोकांना इथल्या शुद्ध नागरिकांना विचारतो आणि इथल्या पोलीस प्रशासनाला विचारतो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही तमाशा कधी व्हायला लागली. तमाशा आहे. त्याचं म्हणणं आहे की या झेंड्याची अस्मिता काय म्हणलं झेंड्याची हा या झेंड्याला काय महत्व बित्व नसते या झेंड्याची अस्मिता तुमची वाईट आणि चांगली कशी काय होऊ शकते. मी कधी हा झेंडा फेकून तुझ्या जमीन आहे होवा दिवन भाटी जरूर कोण आहेस तू त्या जमिनीवर जिम टाकणं तुझ्या तीर्थरूपाची साल्या तिथे तू समाधी काल. माझं म्हणणं नाहीये पण आम्हाला विश्वासात तर घे तो जिम आम्हाला हवा की नाहीये हे तर आमच्या आम्हाला ग्रह धरलं पाहिजे ना आम्हाला विचारलं पाहिजे असं न होता आमच्या लोकांवर बळजबरीनं या पद्धतीचा जो मुख्याधिकाऱ्यांनी जो आमच्यावर बळजबरी चालवली आमच्या स्त्रियांशी अपसभ्य पद्धतीने वागला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती पुण्यतिथीला जो माणूस तमाशा म्हणला अशा अधिकाऱ्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करा. याच्या मागणीसाठी संबंध इथली साकोली आणि साकोलीच्या परिसरातील आंबेडकरांची जनता पोलीस स्टेशनला मागच्या 4 तासापासून उभी आहे. साकोलीचे पोलीस ठाण्याचे जे काही निरीक्षक आहेत ते निरीक्षक त्यांच्या लाखणीला कोणी अधिकारी आले त्या निरीक्षक त्या कामामध्ये गेलेले आहेत. आम्ही त्यांची वाट बघत आहोत. रात्र झाली सकाळ झाली तरी 72 या साकोली पोलीस स्टेशनला आमचं आणि इथल्या प्रशासनाला आमचं आता आव्हान आहे. तुम्ही त्याच्यावरती FIR दाखल करा फौजदारी गुन्हा दाखल करा जर होत नसेल तर तुमच्याकडे 4 तास आहेत नंतरची जी काही आंदोलनाची दिशा असेल ती ठरली जाईल. उद्या साकोली बंद होईल. साकोलीमध्ये जर काय उद्या असं प्रकरण उद्भवलं याची सर्वस्वी जबाबदारी इथल्या प्रशासनावर राहील. वरती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांनी अवमानना केली आणि म्हणून ज्या काही कलमा असतील आपल्या देशातल्या महान पुढाऱ्यांच्या संदर्भामध्ये अपशब्द काढण्याची देशद्रोहीची कलम वगैरे जी काय लागत असेल ती आणि जर त्यांना जर वाटत असेल तर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा. आमचं पोलीसवाल्यांना म्हणणं नाहीये की कोणत्या कलमाखाली अंतर्गत गुन्हा दाखल करावा परंतु त्याच्यावरती बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलची अवमानना त्यांनी काढलेली आणि म्हणून
याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे. फौजदारी गुन्ह्याचे जे काही कलम असतील ते आम्ही पोलीस प्रशासनावर सोडतो. एनसी मॅटर करण्याचा प्रयत्न जर केला तर पोलीस स्टेशन आहे आणि इथली आंबेडकरवादी जनता आहे. मुख्याधिकारी मंगेश वासेकर म्हणाले की लावले गेलेले आरोप हे तथ्यहीन व खोटे आहेत. मी कुणाही बद्दल अशोभनीय बोललेलो नाही व कुणाचीही अवमानना केलेली नाही. सदर जमीन ही शासकीय असून सार्वजनिक वापराकरिता उपयोगात येत होती. शासनाने या जागेवर सार्वजनिक सभागृह तयार करून दिले आहे. नगर परिषदेकडून सदर जागेवर हायमास्ट लाईट बेंच व क्रीडा साहित्य लावण्याचे प्रस्तावित आहे. जे आरोप आता झालेले किंवा तक्रार आहे ते खोटं आहे असं कुठलंही स्टेटमेंट माझ्याकडनं गेलेलं नाही. आणि जागा जागा जी आहे ती शासकीय आहे, ती सर्वांसाठी वापरासाठी सर्वांसाठी खुली आहे. तिथं काय काय बनलेलं आहे साहेब शासकीय निधीतून? एक सभागृह आहे आणि आता आमचं खेळणी साहित्य प्रस्तावित होते. आम्ही हायमास्ट लावायचं होतं आणि काही बेंचेस लावायचे आहे. बरं, सदर तक्रारीची दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन ठाणेदार रमाकांत कोकाटे यांनी आंदोलकांना दिलेले आहे. भंडारा गोंदिया जिल्हा वासियों के लिए खुश खबर है. अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हाँ, अपने केबल नेटवर्क के SCN चैनल नंबर 13 पर उपलब्ध है. BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है. हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर.